देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाला राज्यात मुंबईसह सहा मुख्य ठिकाणी आज सुरुवात झाली नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे राज्यातील विविध ऐतिहासिक स्थळांवर फ्रीडम रनचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत महात्मा गांधी इथं एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडोचा नारा ज्या ठिकाणून महात्मा गांधींनी दिला होता त्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून सकाळी सात वाजता फ्रीडम रनला झेंड्या दाखवून रवाना केलं गेलं नाना चौक इथं या दौडीचा समारोप झाला आपण फिट इंडियाच्या अंतर्गत समाजातील युवा लोकांना संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने हर रोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे त्यासाठी आपण इकडे उपस्थित आहोत व्यायाम केला पाहिजे सगळ्यांनी किंवा योगा केला पाहिजे आणि हे आम्ही असं दाखवलं आलो आहे की आम्ही जे युवा पेढा आहे हे आम्ही एवढं फिट राहून सगळ्यांना संदेश भेटला पाहिजे त्या गोष्टीवरनं की बाकी सगळे फिट झाले पाहिजेत गेटवे ऑफ इंडिया इथंही फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये एनएसजीचे चाळीस जवान सहभागी झाले होते गेटवे ऑफ इंडियापासून मुंबई उच्च न्यायालय मार्गे नरिमन पॉईंटवरून हे जवान ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत धावले अशी माहिती एनएसजीचे ग्रुप कमांडर नितेश कुमार यांनी दिली वर्धा इथं खासदार रामदास तडस यांनी रॅलीला झेंडा दाखवला हुतात्मा स्मारक ते सेवाग्राम आश्रम बापूकुटी सेवाग्राम आश्रम यापर्यंत या रनचं आयोजन करण्यात आलं होतं यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते अकोल्यात एकोणीसशे अडतीसमध्ये स्थापन झालेल्या सीताबाई कला महाविद्यालयाच्या परिसरात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालय समितीचे अध्यक्ष रूपचंद्र अग्रवाल यांच्या हस्ते झेंडावंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपले निरोगी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती हा संदेश देत सीताबाई महाविद्यालयातून सुरुवात झालेल्या फिट इंडिया फ्रीडम रनचा समारोप वसंत देसाई स्टेडियमवर करण्यात आला त्यावेळी अकरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी नेहरू युवा केंद्राचे युवक बॉक्सिंगमधील विद्यार्थी फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये सहभागी झाले होते